नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण शिरपूर बोके या ठिकाणी आपण वेदा प्लॅटिनम या व्हेरायटीचा प्लॉट पाहायला आलेलो आहे। तर हे जे शेत आहे हे शेख अमित सर यांचं शेत आहे। 24 तारखेची लागवड आहे। तर या ठिकाणी यांनी 25 पॅकेटची लागवड केलेली आहे, पण 25 पॅकेटची लागवड यांनी या वर्षी केली, पण मागील वर्षी ज्या लोकांनी आपल्याकडे प्लॅटिनम या वाणाची लागवड केली होती आपण पाहू शकतो। तर ते शेतकरी आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊन घेऊ। हे आहेत रमेश भाऊ चव्हाण, रानवाडी येथील आहेत। भाऊ आपलं नाव काय? रमेश भाऊ चव्हाण। बरं, मागल्या वर्षी किती पॅकेटची लागवड केली भाऊ? तीन। मागल्या वर्षी यांनी 3 पॅकेटची लागवड केली होती एका एकरामध्ये। 3 पॅकेटची मागच्या वर्षी लागवड केली होती। अंतर काय होतं भाऊ? 2.5। तर 2.5 या अंतरावर लागवड केली होती। जमीन मध्यम आहे त्यांची होली। आपल्याला सांगायचं असं आहे की जर समजा आपली जमीन हलकी असेल तर हलक्या जमिनीमध्ये 2.5 2.1 या अंतरावर आपण लागवड करू शकतो, आणि भारी जमीन असेल तर 4.1 या अंतरावर लागवड करायची आहे आपल्याला, किंवा 3 3.5 या अंतरावर जरी लागवड केली तरी चालते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागल्या वर्षी किती कापूस झाला भाऊ आपल्याला? एकरी 17 क्विंटल। हा, त्यांनी एका एकराला 2.5 या अंतरावर लागवड करून एकरी 17 क्विंटल मागच्या वर्षी उत्पन्न केलं घेतलं। यावर्षी पण आपण प्लॅटिनम लावली भाऊ? यावर्षी पण त्यांनी परत प्लॅटिनम ही व्हरायटी लावली। वेचायला कशी आहे? एकदम बोंडाचं वजन भाऊ चांगलं आहे। बोंडाचं वजन पण चांगलं आहे, आणि वेचायला पण 5 ते 6 ग्रॅम। आणि हे ऍक्च्युअल मध्ये ह्या व्हरायटीचं हे कॅरेक्टर असं असते, जर समजा स्पेस जास्त असला थोडा जवळ गेला व्हिडिओ, तर हे आपण पाहू शकतो। याला सिरीज चांगली येते, बोंडाचं घेर चांगला येते, आणि वरपर्यंत याला असे ठेवल्यासारखे बोंड येतात। धन्यवाद।